नरखेड मेनला येथून अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावर असलेले गाव हिवरमठ, तालुका नरखेड येथील हिवरमठ शिवारात भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. ही घटना सोमवार पहाटेच्या सुमारास घडली. परिसरातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच बिबट्याला बघायला मोठी गर्दी झाली. हिवरमठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हिवरमठ येथील शेतकरी पुरुषोत्तम गोरे यांचे शेत गावालगत असून येथे विहीर आहे. सोमवारी पहाटे शेतात आंघोळ करण्यासाठी काही व्यक्ती गेले असता गोरे यांच्या विहिरीत बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले. हिवरमठ परिसरात सय्यद मुमताज अली साची पीर अवलिया जुलूसचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक करत असतात. त्यासाठी शनिवारपासून तयारी चालू होती. हजारोंच्या संख्येत नागरिक या जुलूस मध्ये सहभागी होतात. याच तयारी करता थांबलेले काही युवक आंघोळीसाठी गोरे यांच्या शेतातील विहिरीवरती गेले. त्यांना बिबट असल्याचे दिसताच त्यांनी त्वरित घटनेची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वन परिक्षेत्र अधिकारी नरखेड कांतेश्वर पोलके यांनी घटनेची माहिती मिळताच व लोकांची गर्दी पाहता पोलीस व रेस्क्यू टीमला बोलवले. विहिरीत पडलेल्या बिबटला बघण्यासाठी लोकांची गर्दी लोटलेली होती. कोण आले तुमच्यासोबत? माझ्यासोबत पूर्ण टीम आली आहे. खापा रावणची, पुन्हा बानू रावणची बोलावली. पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन केलं आहे. वन परिषदचे अधिकारी साहेबांना यांनाही कळवलं आहे. रेस्क्यू टीम सुद्धा बोलावली. आता यांना काढण्यासाठी उपाय सुरू आहे. आम्हाला समजली की हे रात्रीपासून इथे आहे. नाही, सकाळी पडला. तुम्हाला कसं माहिती पडली? इथे वाजून संपर्क साधला सरपंच साहेबांनी. तुम्ही तुरंत आले? तुरंत आलो. आता काढण्यासाठी तुम्हाला कोणाकडं?